मी तर सत्ताराला जाहीर आव्हान करतो, सत्तार तुझ्या माग पुढं लाल दिव्याच्या गाड्या घेऊन येतो ना, त्या गाड्या घेऊन ये तुला कसा नगर जिल्ह्यातून जाऊन द्यायचं ते मी पण मी पाहतो। आज या राज्यामध्ये महिलांचा कसा अवमान केला जातो त्याचं एक उदाहरण म्हणजे या राज्य मंत्रिमंडळातील अब्दुल सत्तार नावाचा एक मंत्री, त्यांनी आज आदरणीय सुप्रियाताईंबद्दल जो अपशब्द काढला, मी त्या सत्तारबद्दल एक बोलू इच्छितो। सत्तार हा एक सरडा आहे, त्या सत्तारांनी ताईंबद्दल जो अपशब्द वापरला त्याला सत्तेचा जास्त माज आलेला आहे। मी तर सत्ताराला जाहीर आव्हान करतो, सत्तार तुझ्या माग पुढं लाल दिव्याच्या गाड्या घेऊन येतो ना, त्या गाड्या घेऊन ये तुला कसा नगर जिल्ह्यातून जाऊन द्यायचं ते मी पण मी पाहतो, कारण आदरणीय ताईंबद्दल हा अपशब्द वापरता तुम्ही, तुम्हाला शोभलं पाहिजे, तुला राज्यमंत्री म्हणून राहण्याची सुद्धा तुझी लायकी नाही। तुला तर मी जाहीर आव्हान करतो की तू फक्त नगर जिल्ह्यातून तू कसा पोलीस प्रशासनाचा ताफा घेऊन ये, नाही तर काही पण घेऊन ये, तुला त्या ठिकाणाहून जाऊन दिलं जाणार नाही, आणि तुझ्या गाड्या कशा जातात पुढं त्या गाड्यासुद्धा फोडण्याचं काम जाहीरपणे तुला सांगतो, त्या ठिकाणी आव्हान करतो। आणि सत्तार तुला मी या महाराष्ट्रातील तमाम आया बहिणींच्या वतीने तुझा निषेध व्यक्त करतो।